खूप लवकर निघालो आम्ही, पूर्ण काळोखात काही जास्त शूट केलं नाहीये, पण बघा तरी काय ते. सो अशी ही M2M रोरो फेरी आहे. इथून आपण मांडवाला जातो आणि मांडवावरून कुठे चाललोय हे तुम्हाला पुढे समजेलच. सो खूप मस्त वाटते आणि सनराईज जो आहे तो आता वरच्या डेकवर जातो, तर तोपर्यंत नजारे घ्या. आज मंगळवार असून आज गर्दी बघा डॉकवरती किती आहे, भरपूर क्राऊड ती प्रमाणामध्ये. आणि क्लायमेट तर बॉस प्रश्नच येत नाही. आणि नंतर वरच्या डेकवर तर तुम्हाला थोडा नजारा दाखवीन मी, खूप मस्त वाटतंय आणि फर्स्ट टाइम म्हणजे. सो आता आपण अशी एंट्री करतोय आणि अशा कार एकामागोमाग एक लागतात आणि आपल्याला बाईक अशी वन साईड पार्क करावी लागते. सो ते बघा आता, खूप मस्त फिलिंग येते यार. फर्स्ट टाईम एव्हर कधी आपण असं शिपनी किंवा असं रोरो व्हेकलने कधी असं फिरलेलो नाही आणि फर्स्ट टाईम आपण हे करतोय, असं एक जसा वेगळा अनुभव मिळतोय आणि खूप छान वाटतं. सो आपण आता एंट्री केल्या गेल्यामध्ये तर बघा अशा कार्स इथे लागल्या आहेत आणि बाजूला आम्ही तिकडे साईडला कोपऱ्यामध्ये बाईक पार्क केली आहे आणि सुपर वाटतं आहे, एक नंबर. सो आता वरच्या डेकला जाऊया. वरतून बघूया कसं वाटतं ते. इथे म्हणून सिटिंग अरेंजमेंट आहे आणि अजून वरती पण आहे, तिथे पण जाऊ आपण. खाली पण ॲम्बियन्स एक नंबर आहे आणि हे बघा, हा बघा सनराईज. आता आपण फर्स्ट डेकला आहोत, ह्याच्यावरती पण तो डेक आहे, तिथे वरती जाऊया. पण अशी सिटिंग अरेंजमेंट आहे, मस्त वाटतं आहे. आता वरच्या टेकला जाऊया. बऱ्याच गाड्या आहेत बघा खाली, बऱ्याच गाड्या लागल्यात आणि आज ट्यूजडे असलं तरी पण आज बऱ्यापैकी गर्दी आहे. असं नाही की खाली आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे. एक नंबर आहे, एक नंबर. साडेसातचा टायमिंग आहे. आता प्रॉपर शिप मुवमेंटमध्ये आहे आणि सही फील होत आहे बॉस. प्रचंड गाड्या आहेत पूर्ण डेक भरल्या. हा जो लेफ्ट हँड साईडला तुम्ही ते मिरर्स दिसत आहेत, तिथे आतमध्ये पण ॲम्ब्युलन्स खूप चांगलं आहे. पूर्णपणे AC रूम आहेत, ते आपण नंतर पाहूया, थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवतो. आणि इथे मस्त आहे बघा, सिटिंग अरेंजमेंट चांगली आहे, इथं व्ह्यू मिळतो प्रॉपर बघायला, छान होतं. सो लेट्स गो नाउ इन टू द स्पेशियस रूम. दिस इज द कॅफेटेरिया आणि बॉस एरिया पाहतो मी, किती ह्यूज एरिया आहे आणि किती ह्यूज कॅपॅसिटी, म्हणजे क्राऊड राहू शकतो एरियामध्ये आणि खूप छान वाटतं आहे, एकदम असं नीट नीटकं वाटतं आहे. तिकडे कॅफेटेरिया
आणि ज्या ग्लासेस विंडोज ते तुम्हाला दिसत आहे त्याच्यातून जो दिसणारा नजारा जो आहे बाहेरचा तो बॉस अप्रतिम आहे. आणि पर्सनली मला खूप छान वाटला हा जो कन्सेप्ट त्यांनी केला आहे, ह्यूज विंडोज आणि प्लस तिथे आपण ब्रेकफास्ट करायला तिथे टेबल्स आहेत, प्रॉपर कुशन्स केले आहेत, हे बघा हे राऊंड टेबल्स वगैरे अँड ऑल. खूप सही वाटतं म्हणजे एकदम मस्त वाटतं आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती ह्यूज वाटतो तो, सुपर्ब, एक नंबर, मस्त वाटतं इथे. आणि एक तास म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही की एक तास कधी निघून गेला आणि खूप एकदम बॉस काय व्हॅल्यू फॉर मनी आहे, व्हॅल्यू फॉर मनी मस्त. आता ऑलमोस्ट मांडवाला पोचलेली आहे रोरो आणि सगळेजण एक्झिट घेत आहेत. जे कार ओनर असतात त्यांची अनाऊन्समेंट होत असते, सो प्रत्येकजण आपापल्या व्हेकलकडे अप्रोच करतात. आणि जसं सगळीकडे एक्झिट घेतात तसं इथे सॅनिटायझेशन चालू केलं जातं आहे. बघा हे आता सगळीकडे सॅनिटाईज करणार कारण आता परत पब्लिक बोर्डवरती येणार टुवर्ड्स भाऊच्या धक्क्यावरती जायला, सो ही लोकं त्या पिरियडमध्ये पूर्णपणे सॅनिटाईज करून घेतात. सो हायजेनिकचा काही प्रश्न राहिलाच नाही आणि मस्त म्हणजे वेल मेंटेन करतात आणि सही वाटतं हे आणि इट्स ऑसम. द बार इज अपस्टेअर्स आणि हा बघा मेन्यू, कॅफेटेरियाचा मेन्यू कार्ड आहे. आणि आता हळूहळू सगळीजण ऑलमोस्ट एक्झिट घ्यायला लागलेत. आता आम्ही पण एक्झिट घेतो कारण सगळे पहिले जेवढे कार होणार आहेत ते सगळे पहिले निघतात, त्याच्यानंतर मग हळूहळू बाईक्सवाले पण जातात. सो चला आता आपण पण आपल्या बाईकला येऊन निघूया. खूप छान एक्सपिरियन्स होता रोडोचा, फर्स्ट टाइम एवर आणि खूप छान वाटलं आणि पुन्हा पुन्हा यावंसं वाटलं कारण जितकं तुम्ही म्हणजे ट्रॅव्हल कराल या रोडोवरती तितकं तुम्हाला खूप आनंद मिळतो आणि खूप छान वाटतं. आणि वेळ कसा जातो मेन म्हणजे कळत नाही, सिस्टमॅटिकली सही गोष्ट केल करतात इथे आणि टाईम खूप क्विकली जातो. बघा आपली गाडी इथे उभी आहे, आपण टुवर्ड्स अवर डेस्टिनेशन. चला सो पर्सनल सांगू तुम्हाला जर्नी खूप मस्त वाटली आणि हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स सगळ्यांनी करावा असं तर माझं म्हणणं आहे कारण एक वेगळा अनुभव मिळतो आणि खूप छान वाटतं, थोडंसं डिफरंट वाटतं काहीतरी. आणि आपल्या व्हेकल असं इथून मांडव्यावरून मी तर फर्स्ट टाईम एवर गेलेलो, सो मला काही जास्त इकडचं नॉलेज नव्हतं पण तरी पण म्हणालो एक नवा एक्सपिरियन्स, एक नवीन गोष्ट आपल्याला मिळते करा तर का नाही करावं. सो छान वाटलं. सो नेक्स्ट टाईम पुन्हा कधी मिळालं तर नक्की भेटूया रोरो. सही वॉज सही मस्त वाटलं, मस्त एक्सपिरियन्स होता. विल बी बॅक सून. सो ॲट लास्ट तुम्हाला समजलं असेल की आता आपण कुठे होते. सो चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आणि येणारे ब्लॉग्स खूप चांगले येणार आहेत. सो तुर्तास निरोप घेतो आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.